नमस्कार, ताईचे किचन मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर तुम्हाला दिसतच असेल आत्ता शूटिंगमध्ये की कोणती आज रेसिपी आज आम्ही बनवणार आहोत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलापुरी ज्वारीची भाकरी कशी बनवायची, ती पण एकदम सोप्या पद्धतीने, अगदी पीठ लावून खाली केलेली, काही उकडीची नाही आहे किंवा ती मीठ वगैरे पण घालून केलेली नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मम्मीने भाकरीचे पीठ मळलेलं आहे आणि आत्ता ती तुम्हाला भाकर दाखवते कशी करायची. ते तर पीठ कसं मळलं आहे मम्मी दाखव त्यांना. हे पीठ मळून ठेवलेलं आहे पहिलं सहा भाकरीचं आणि आता एक भाकर मी तुम्हाला करून दाखवते. हे नंतर थोडंसं मळायचं पहिला. आणि कसं मळलंय हे, किती लूज मळलंय जरा दाखव. जरा थोडंसं पातळ मळायचं पीठ. हे बघा एवढं असं पातळ आहे पीठ, पातळ मळायचंय आणि पटकन भाकरी करायची. आणि बघा तवा सुद्धा आहे ना तो एकदम हाय फ्लेमवर तापण्यासाठी ठेवलेला आहे. पटकन भाकरी शेकते आपली. सहा भाकरींचं पीठ पहिलेच मळून ठेवलेलं आहे आणि आता करताना भाकरी करताना पण पीठ मळून घ्यायचं चांगलं. हां, भाकरी करताना पण परत एकदा पीठ मळून घ्यायचं आहे की जेणेकरून ती एकदम दोन दिवस जरी ठेवली तरी एकदम सॉफ्ट राहते. आणि बघा आता खाली पीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यावरती भाकर थापत आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जर भाकरी केल्या तर अगदी झटपट आणि एकदम पटापट अशा बनतील. आणि बस तुम्हाला फक्त एकदा हात बसला की भाकरी करणं एकदम इझी आहे. तर तुम्हीसुद्धा अशी भाकरी ट्राय करू शकता. वरती जर हाताला चिपकत असेल ना भाकरी करताना तर थोडंसं वरती पिठाचा एकदा हात लावून घ्यायचा. बघा किती मोठी अशी भाकरी केलेली आहे सोलापुरी स्टाईलची. आता तव्यावरती टाकणार आहे आणि त्याला पाणी लावून दाखवणार आहे मम्मी. नाही पाणी लावणार, जरा भाकरी चांगली शेकून येणार पहिले खाली. किती मिनिट शेकल? दोन तीन मिनिटानंतर. दोन तीन मिनिटानंतर पाणी लावून घेणार आहे. लगेच नाही भाकरी टाकल्यानंतर पाणी लावायचं त्याला. ताईचे किचन मराठीच्या रेसिपीज तुम्ही सगळ्या नक्की ट्राय करा. अगदी कमी वेळात होणाऱ्या झटपट होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बघा आता मम्मी पाणी लावून घेते, भाकरीला पाणी लावते. पाणी लावून घेतलेलं आहे पलटलेल्या साईडला भाकरीला. ज्वारीची भाकरी आहे ही भाकरी. पाणी लावल्यानंतर उलटलेली आहे एका मिनिटाने. टम्म अशा फुगत. किती भाकरी करणार आहे मम्मी? सहा भाकरींसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. पहिलेच पीठ मळून ठेवते म्हणजे फटाफट फटाफट भाकरी होतील आणि करताना सुद्धा पीठ मळून घेते ती. भाकरी बरोबर आहे ना, कधी पण पीठ पातळ बनवायचं जरा, म्हणजे भाकरी थापायला जड जात नाही. पीठ पातळ करायचं सांगते मम्मी. भाकरी करता येतात. खूपच सोप्या पद्धतीचे आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि करून सांगा कमेंटमध्ये की कशा झालेल्या तुमच्या या भाकरी. दुसरी भाकरी आता ह्याला किती वेळ लागेल मम्मी शेकायला? 5 मिनिटं जास्त शेकणार. भाकरी चांगली शेकली पाहिजे ना, खाली चांगली शेकली पाहिजे. बघू ते असं पापड येणार ना मस्त अशी टम्म फुकते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलचे सगळे व्हिडिओज बघा, रेसिपीज बघा, रेसिपी करून खाऊन बघा आणि कमेंटद्वारे कळवा कशा झालेल्या त्या. अजून झाली नाही आहे ती भाकर, तव्याला चिटकते म्हणजे नाही झाली अजून. इकडे दुसरं भाकरी थापणं चालू आहे. वरती एक शेकली शेकून होते तोपर्यंत खाली अजून एक रेडी बनते भाकरी आपली. तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती मोठ्या मोठ्या भाकरी असतात ते आमच्या. आणि मी सुद्धा जवळून दाखवते की आम्ही मोठी आहे. बघा शेकल्यानंतर दाखवणार मी
शेकायचे अजून चांगली खाली आहे ना थोडी चांगली व्यवस्थित शेकू द्यायची म्हणजे वरती चांगला पापड येतो त्याला भाकरीला. खाली चांगली जरा कडक होऊ द्यायची थोडीशी मग अशी पलटी करणार. दोन दिवस जरी ठेवली तरी ही भाकरी नरमच राहते एकदम सॉफ्ट बनते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून कळवा की कशी झालेली. आता मम्मीने भाकरी मम्मीची भाकरी शेकलेली आहे आता तिने पलटी करून ठेवलेली आहे पुन्हा एकदा गॅसवरती. आता मी तुम्हाला दाखवते बघा कशी टम्म फुगते ती भाकरी. बघा आपोआप फुगलेली आहे त्याला काहीच उलथणं वगैरे लावलेलं नाही आहे आपोआप फुगली आहे. फक्त गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची करताना. हे बघा भाकरी तयार झालेली आहे माझी. हे बघा भाकरी एक नंबर झालेली आहे तयार आणि टम्म अशी फुगलेली आहे. भाकरी तयार झालेली बघा झालंय भाकरी आमची तयार टम्म अशी फुगलेली आहे खूप आणि भाकरी एक नंबर दिसते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपीज माझ्या सगळ्या ट्राय करून बघा खाऊन बघा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे बघा ही अशा पद्धतीने ही भाकरी गरम आहे गरम शेकून झालेली आहे. आता दुसरं पण भाकरी बनवणं चालू आहे. ही भाकरी आम्ही शेकून घेतो तोपर्यंत तुम्ही अशीच हे बघा ही भाकरी बघा किती सुंदर अशी दिसते बघा टोपल्यात टाकल्यानंतर मस्त टम्म फुगलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून कमेंट करून कळवा की कशी झालेली ते. आणि माझे सगळे व्हिडिओज बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता दुसरी पण भाकरी लगेच गॅसवर टाकलेली आहे मम्मीने. दुसरी पण एक शेकली तोपर्यंत दुसरी लगेच बनवून झाली कारण की पीठ पहिलेच मळून ठेवलेलं एक सहा भाकरी घेतो आणि करताना सुद्धा पीठ मळूनच घेते मम्मी. खूप पटापट भाकरी होतात या. तवा तापायला पाहिजे चांगला. तवा फक्त चांगला तापला पाहिजे बोलते. तवा तापल्यानंतर दुसऱ्या पटापट भाकरी होतात. बघा ही दुसरी सुद्धा टाकलेली आहे. दुसरी पण आता शेकते आहे भाकरी. बघा केवढ्या मोठ्या साईजच्या आहेत आमच्या भाकरी. चला तर मग आता आम्ही भाकरी सगळ्या बनवून घेतो. अजून जेवण बाकी आहे. तर अशाच माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्ही बघत राहा आणि लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. आणि ही रेसिपी पण नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते आणि कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.